नेवासा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी 18 सप्टेंबर रोजी नेवासा फाटा येथे पार पडला. यावेळी अनेक पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. दादा शेजूळ, अण्णा चौधरी, महादेव आव्हाड, कृष्णा सातपुते, संजय वाघ, अशोक सतरकर, चंद्रकांत नवथर, महादेव आव्हाड, माऊली सांगळे, बाळासाहेब खरजुले, अरविंद आरगडे, अभिजित कारेकर, राकेश भोकरे, नवनाथ कडू, महारुद्र आव्हाड, संदीप डवले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार बच्चूभाऊ कडू, आज राज्यामध्ये खूप ठिकाणी बोलवलं जातं, भाऊंच्या तारख्या मिळत नाही. भाऊंला इतर सगळ्याच पक्षाचे लोक नियत असतात, कुठल्याही पक्षाचे. त्याचप्रमाणे भाऊ आपल्या तालुक्याला येऊन गेलेले आहेत, घोडेगावला आले, पण कोणी प्रतिनिधी सांगताय आम्ही तालुक्यात पहिल्यांदा बच्चू कडू साहेबांना आणलं, पण साफ चुकीचं आहे. त्याआधी भाऊ कुकण्याला आले होते, त्यानंतर घोडेगावच्या सभेला आले, घोडेगावच्या सभेनंतर परत कुकण्याची सभा झाली आणि त्या सभेनंतर भाऊ वारंवार प्रहारच्या कार्यक्रमासाठी नेवासा फाटा असेल, नेवासा परिसर असेल, कायम भाऊंच येणं जाणं आहे. त्यामुळे भाऊ एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या विकासाच्या प्रश्नावरती जर भाऊ कुणाच्या सभेला आले असतील तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. प्रहार हा एक स्वतंत्र विचार आहे, प्रहार एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आम्हाला विधानसभेचा निर्धार या विषयावरती आज आपण इथे या ठिकाणी बोलू. जनतेतून जर प्रतिसाद मिळाला तर तुम्हाला आवर्जून सांगतो, आमदार बच्चू भाऊ कडू यांनी जर शब्द दिला तर नेवासा तालुका विधानसभा प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने लढवल्याशिवाय राहणार नाही. आणि आमदार बच्चू भाऊ कडू साहेबांचा शब्द आहे, या प्रचाराला मी स्वतः या ठिकाणी येईल. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. आमच्या नेत्यांचे पोस्टर जरी कोणी लावून गैरसमज, जनतेचा गैरसमज करण्याचा जर कोणी जर घाट घालत असेल तर जनतेनेही गैरसमज करून घेऊ नये. या ठिकाणी हा मेळावा खास एवढ्यासाठीच मी इथं आयोजित केला होता की जनतेचा दिशाभूल करू नये संबंधितांनी. आज आमदार बच्चू कडू साहेबांनी नेवासा तालुक्यातलं काम पाहून, कार्यकर्त्यांचं ची मागणी पाहून आणि कार्यकर्त्यांचा आवाज, जनतेचा प्रतिसाद पाहून आम्ही आमदार बच्चू कडू साहेबांना हा अहवाल पाठवणार आहोत. आणि आमदार बच्चू कडू साहेबांनी यावरती जर निर्णय घेतलाच तर मी पुनश्च एक वार विचार करतो की प्रहार जनशक्ती पक्ष कुणाच्याही कुबड्या न घेता पूर्ण ताकदीने विधानसभा. नेवासा तालुक्यातील चांगल्या कामासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिले म्हणजे कोणी समजू नये की आमदार कडू यांचा आम्हाला पाठिंबा आहे. तालुक्यात आमदार बच्चू कडू यांचे फोटो लावून जनतेची अनेक जण दिशाभूल करत आहे, ती त्या पक्षाने थांबवावी. तालुक्यातील विविध प्रकारच्या प्रश्नावर आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. येणाऱ्या काळात जर जनतेने साथ दिली तर पूर्ण ताकदीने नेवासा विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असेही पोटे यांनी सांगितले. प्रास्ताविक बंडू सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश नवथर यांनी केले तर आभार अण्णा चौधरी यांनी मानले. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नेवासा.